शुभमलिक तर पुन्हा इथे स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवरती पारस ब्लॉग्स मध्ये. तर आज खूप दिवसानंतर मी इंट्रोडक्शन शूट करतोय. याच्या आधीच्या ब्लॉग्स मध्ये इंट्रोडक्शन शूट करत नव्हतो मी, बिकॉज जाताना पटकन ऑन द स्पॉट प्लॅन व्हायचे आणि डायरेक्ट निघायचं, त्याच्यामुळे इंट्रोडक्शन शूट करायलाच वेळ मिळत नव्हता. तर आज वेळ मिळाला आहे. तर आता कसं असणार आहे ना की आपण आज आपल्या शहापूरमध्ये असणार आहे ना. जसं की तुम्ही शिवरात्रीचा ब्लॉग बघितला, जर नसेल बघितला तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक देतो जाऊन नक्की बघा. तर जसं शिवरात्री झाली ना का आपल्या शहापूरमध्ये ना वेताळाचा जत्रोत्सव, वेताळ देवांचा जत्रोत्सव म्हणजे वेताळाची जत्रा, जसं आम्ही त्यांना वेताळाची जत्रा म्हणतो, तर ते 2 दिवसाचं असतं. तर इन शॉर्ट आज शहापूरमध्ये 2 दिवस जत्रा असणार आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण जास्त करून जेवढं देवाचं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करतो, तर जत्रेचं मी थोडंसं कव्हर करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळं देवाचा अभिषेक वगैरे जेवढ्या पण जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते कार्यक्रमाचा मी शूट करणार आहे. तर आपण आता निघूयात आणि मग भेटूयात तिकडे जिल्ह्यात. गदञ्चर प्रवाह पाविप्रस्तरे गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गलकाण्डवं तरोतु न शिव शिव. जटाकटाः सम्भ्रमक्तमन्मनिन्दनन्तिरोलवीचि वल्लरी विराजमानमोदरज्वलललाटभट्टभावकिशोरचन्द्रशेखरे आता सगळं बघितलं ना, मी जरा झोपलो होतो घरी येऊन, मी इथपर्यंत बघितलं सगळं आपलं अभिषेक वगैरे सगळं झालं आणि तिथून येऊन ना डायरेक्ट झोपलो कारण की खूप दबलो होतो. त्याच्यामुळे मग ना आत्ता मी जस्ट उठलो, उठल्या पहिले आपण तुमच्याशी बोलतोय आणि मग आपण जाणार आहोत तिकडेच मंदिराच्या इथे. बट आपण इथून पहिले आता फ्रेश होणार आहोत, जरा आवरणार, कपडे वगैरे चेंज करणार अँड देन आपण तिकडे जाणार मंदिराच्या इथे. तर तिथून आज ना आत्ता असणारे पालखी मंदिराच्या इथे गेल्यावरती, तर ना आपण आता आवरूयात पटापट फ्रेश होऊयात आणि कपडे जे वगैरे चेंज करून ना जाऊया मंदिराच्या इथे आणि भेटूया डायरेक्ट पालखीच्या इथे गेल्यावर. तर वेताळेश्वर महाराजांची म्हणजे आपल्या वेताळ देवाची पालखी इथून निघालेली आहे. ही पालखी पूर्ण शहापूर गावामध्ये फिरणार आणि त्यांचा जो एंड आहे ना पालखीचा तो इथेच होईल. Thank you.
दरवर्षी आपण आतमध्येच होतो पालखी घेऊन, पण यावर्षी देऊळ बंद आहे त्याच्यामुळे आपण बाहेरनंच आपण मान देणार आहोत देवांना. हे आपले अंबिका मात मंदिर आहे, तिथे जर तुम्ही पाहाल ना तुम्हाला दिसत असेल तर हे आहे अंबिका मातेचं मंदिर आतमध्ये. जसं की तुम्ही सगळं पाहिलं ना, तर आपण आता आलो आहे घरी. चालकी निघाली, त्याचा एंड नव्हता तिथे. बट कसं होतं ना, ती तिकडनं परत रिव्हर्स येणार होती आपल्या चौकामधून, तिथून मग परत आपल्या मंदिरामध्ये जाणार होती. आणि कंटिन्युअसली आपलं तेच होतं जे तुम्ही आत्ता सगळं बघितलं, त्याच्यामुळे मग मी जास्त वेळ घेतलं नाही तिथलं आपल्या देवीच्या देवाची इथपर्यंत जाऊन. पालखी जी आहे ती पालखी एंड गेली, तर आपण आता आलो आहे घरीच. म्हणजे बिल्डिंगच्या खाली मी चाललो आहे घरी, तर आत्ताच करू आपण इथेच एंड आणि भेटूया उद्या. The next day. आता निघालो आहोत घरून. सकाळी मला जमलं नाही आपल्या सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ शूट करण्यासाठी, बिकॉज खूप लवकर झालं सकाळी, त्याच्यामुळे मग आत्ता आम्ही निघालो आहे. आता आपण जाऊया तिथे. आज आता आहे गोंधळ, आणि गोंधळ झाल्यावरती मग बघूया तिकडे गेल्यावरती काय काय होतं ते. तर चला आपण जाऊया तिकडेच, लेट्स गो. महालक्ष्मीचा गोंधळ झाला, समृद्धीमध्ये गोंधळ झाला, मीरांमध्ये जीवदानीचा गोंधळ झाला, कान्यामध्ये
आपण जो गोंधळ झाला त्याची आता आरती चालू झाली आहे. इकडे तुम्ही बघाल ना पब्लिक कमी झालेली आहे. जेवढे आहेत तेवढे सगळे कमिटी मेंबर सदस्य वगैरे आहेत तिथे सुद्धा बसलेले आहेत. आरती जण तिथून आरतीचा आनंद घेत आहेत. इकडे सगळेजण आहेत आणि इथे आपली आरती चालू आहे.